नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी दाखवणार आहे। तुम्ही बघू शकत असाल तर ह्याचा प्रत्येक दाणा वेगवेगळा आहे, कारण जी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी असते आणि आपण घरगुती दाल खिचडी करतो ह्यात खूप फरक आहे। तर आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखीच दाल खिचडी दाखवणार आहे। मी गॅरंटी देऊन सांगते, ही खिचडी खाऊन तुमच्या घरचे अगदी खुश होतील। तर एकही स्टेप मिस नका करू। चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे। सगळ्यात आधी इथे मी डाळ बनवून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे साधारण 3 टेबलस्पून, आणि त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकलेला आहे आणि 1 टीस्पूनसारखं जिरं टाकलेलं आहे। त्याचसोबत बारीक कापलेला 1 कांदा। इथे कांद्याला परतवून घ्यायचं, फार जास्त लाल वगैरे नाही करायचा, हलका ट्रान्सपरंट झाला तरी इनफ आहे। तर हार्डली मी 1 ते 1.5 मिनिट इथे कांदा परतवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 1 टेबलस्पून टाकलेली आहे, तीही छान परतवून घ्यायचं। एक आलं लसणाचा छान सुगंध आला पाहिजे। त्यानंतर इथे मी 2 बारीक कापलेले टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे। त्यासोबत इथे कोथिंबीर टाकलेली आहे 2 टेबलस्पून आणि 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मधोमध कापून टाकलेल्या आहेत। आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यावरती चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे संपूर्ण डाळीसाठीचं मीठ आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता छान टोमॅटोही स्मॅशी व्हायला लागलेला आहे। आता ह्यावरती 1 कप तुरीची डाळ, जी व्यवस्थित स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली, ती टाकलेली आहे आणि हीही मी व्यवस्थित मिक्स करून घेते। जो मेजरिंग कप असतो 200 ग्रामचा, त्या कपाच्या मेजरमेंटने मी 1 कप डाळ घेतली आहे। त्यानंतर ह्यावरती मसाल्यांमध्ये 1 टेबलस्पून धणे पावडर, त्यासोबत काश्मीरी तिखट 1 टेबलस्पून टाकलेलं आहे, हळद आहे 1/2 टीस्पून आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला 1 टीस्पून आहे। हे सर्व मिक्स करून घेते, कारण डाळीबरोबर मसालेही छान परतले जातील आणि त्यामुळे रंग खूप सुंदर येईल। इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे, पण तुम्ही हवं तर रेग्युलर लाल तिखटसुद्धा वापरू शकता। त्याचसोबत 1 टेबलस्पून कसुरी मेथी हातावर क्रश करून ह्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण 2.5 कप, पण पाणी टाकतानाचा व्हिडिओ आला नाही आहे, त्याबद्दल खरंच सॉरी। आता मी झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं आणि ह्याला 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने छान 3 शिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजते। त्यानंतर इथे राईससाठी मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी 1/2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ आहे। हा 2 कप बासमती तांदूळ 1/2 तास पाण्यात स्वच्छ 2 वेळा धुवून घ्या आणि नंतर 1/2 तास पाण्यात भिजत ठेवा। त्यामुळे दाणा हा छान असा लांबट टळतो आणि पटकनही शिजला जातो। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता इथे दाणा जो आहे व्यवस्थित शिजला गेलेला आहे। हा जवळपास 80-90% शिजलेला आहे। तर अशा पद्धतीने मी याला शिजवल्यानंतर चाळणीवर ओतून घेणार आहे आणि लगेचच त्यावरती थंड पाणी टाकून घेणार आहे। तर ह्याच पद्धतीने नेहमी स्टीम राईस बनवा, अगदी परफेक्ट तुमचा मोकळा आणि मोकळा दाणा बनेल। त्यानंतर इथे डाळीचा कुकरही थंड झालेला आहे। इथे बघू शकता किती सुंदर असा तवंगा आलेला आहे काश्मीरी रेड चिली पावडर वापरल्यामुळे। आणि अशा पद्धतीने डाळ छान शिजली गेलेली आहे, हलकी पातळ आहे पण ही अशीच असायला हवी आहे। आता ह्याला मी बलून बीटरने किंवा रवीने थोडंसं घोटून घ्या। जास्त डाळीचे दाणे नाही मोडले पाहिजे, पण हलकी जरा घोटून घेतल्यामुळे चव खूप चांगली उतरते आणि हलकी घट्टसरही होते ही। आता ह्याला एक तडका देऊन घेणार आहे। तडका देण्यासाठी एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे साधारण 2 टेबलस्पून, त्यावर 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे, 1 टीस्पून जिरं टाकलेलं आहे, हिंग आहे 1/2 टीस्पून, कढीपत्त्याचे पानं 8 ते 10 आणि त्यानंतर इथे मी भरपूर असा लसूण घेणार आहे साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून
बारीक कापलेला लसूण घ्यायचा आहे. इथे ठेचून लसूण नका घेऊ, अगदी बारीक कापूनच घ्यायचा आहे. आणि हा छान लाल होईपर्यंत परतवून घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान अशी चव येते ह्याला. आणि आता ही जी शिजलेली डाळ होती ही पूर्ण टाकून दिलेली आहे. आणि जर तुम्ही बघू शकत असाल, यात कांदा टोमॅटो कुठेही दिसत नाही आहे. छान तो असा गळून गेलेला आहे, त्यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो पण ह्यामध्ये दिसणार नाही. आता जशी एक उकळी येईल डाळीला, त्यानंतर हा जो स्टीम राईस आपण बनवलेला हा ह्यामध्ये टाकून घेते. तर आता कळलं रेस्टॉरंटची वेगळी ट्रिक काय असते. नेहमी डाळ आणि राईस वेगवेगळा शिजून नंतर तो एकत्र केला जातो, त्यामुळे रेस्टॉरंटची दाल खिचडी ही जरा वेगळी असते. तर अशा पद्धतीने राईस पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे डाळीमध्ये. आणि इथे एक उकळी येईपर्यंत दाखवते. इथे गॅसवरती मी कोळसा अशा पद्धतीने लालबुंद होईपर्यंत गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर खिचडीमध्ये एक छोटीशी वाटी किंवा प्लेट ठेवून त्यावर हा गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे. आणि अगदी थोडंसं तेल टाका, त्यामुळे मस्त असा धूर निघेल. आणि लगेचच पॅक झाकण लावून हा धूर जो असतो तो पूर्ण खिचडीमध्ये मुरू द्यायचा आहे. लक्षात ठेवा, पॅक झाकण नसेल तर धूर पूर्ण बाहेर पडेल. तर साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर ही जी कोळशाची प्लेट होती मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि मस्त अशी खिचडी रेडी झालेली आहे. यावरून फक्त थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. बऱ्याचदा असं होतं की आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यांवरती जे जेवण जेवतो त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तुम्ही घरी सर्व साहित्य टाकलं तरी ती तशीच्या तशी नाही बनत. तर ही छोटीशी टीप होती की कोळशाच्या स्मोकने अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल ही तुमची दाल खिचडी रेडी होईल. तर मी सर्विंग केलेली आहे, तर बघू शकता अगदी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही दाल खिचडी रेडी झालेली आहे. एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा. मी गॅरंटी देऊन सांगते, रेस्टॉरंटची दाल खिचडी तुम्ही विसरून जाल, इतकी ही टेस्टी बनते. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबशेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.